नमस्कार मित्रांनो, माय सपोर्टे मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 5 धडाकेबाज निर्णय. राज्य सरकारची मोठी घोषणा, सर्वांना खुशखबर. 29 एप्रिल शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्टे मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुखपट्टी वापराची सक्ती करावी अशी सूचना तज्ज्ञ समितीने केली असली तरी राज्यात अजून तरी मुखपट्टी वापराची सक्ती करायची नाही अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. राज्यात तुर्तास मुखपट्टी वापराची सक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला नसल्याने सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जूनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता गृहीत धरून लसीकरण वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणार. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला. औरंगाबाद पोलिसांकडे सभेच्या परवानगीचा अर्ज प्रलंबित होता. अखेर आज पोलिसांनी काही अटींसह मनसेला सभा घेण्यास परवानगी दिली. औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक सभा झाली होती. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम योजनेतून अग्रिम देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे राज्यातील पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांना घरबांधणीसाठी अग्रिम मिळणे सुलभ होणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकमेकांची उनीदुनी काढून जिरवण्याचे राजकारण सुरू आहे. अकोल्यात देखील वंचित बहुजन आघाडी व पालकमंत्री बच्चू कडू यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. रस्त्याच्या कामात 1,90,00,000 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार वंचित आघाडीने केली. अखेर या प्रकरणात बुधवारी बच्चू कडूंवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. आपण कुठलाही गैरकारभार केला नसल्याचे बच्चू कडूंचे म्हणणे आहे, तर प्रशासनाने देखील तो निर्णय सर्वानुमते घेतल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात खरोखरच भ्रष्ट कारभार झाला की सुडाचे राजकारण सुरू आहे असा सवाल चर्चेत आहे. गुन्हा दाखल झाल्याने बच्चू कडूंच्या अडचणीत मात्र चांगलीच वाढ झाली. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याने नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असताना पुणेकरांना मात्र मोठा झटका बसला आहे. पुण्यात CNG दरात आणखी एकदा वाढ झाली आहे. पुण्यात 1.5 महिन्यात CNG दर तिसऱ्यांदा महागल्याने पुणेकरांना धक्का बसला आहे. पुण्यात आता CNG दरात 2.40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.